गुड मॉर्निंग या सगळ्यांनी चहा प्यायला. आम्ही सगळेजण चहा प्यायला लागलो होतो. का 7 वाजलेत आमच्या सगळ्याचा चहा पाणी झालंय. तर का आता आम्ही नाश्त्याला ना, तुम्हाला माहिती का ज्युनियर संघाची आजी आणि आजोबा आलेत. तर आम्ही नाश्त्याला ना आज काय आणलंय, तर आम्ही आज नाश्त्याला मासा करणार आहेत. मासा सगळ्यात मोठा मासा आहे बघा. ही धनेगावच्या तळ्याचा ताजा ताजा फेमस मासा आहे बघा. फेमस काय नाव आहे घ्यायचं? मिरगल. का काय मिरगल? मिरगल 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 आवडतात. आंघोळी पिंगुळी करून बसतात. त्याची फ्राय करणार आहोत का भाजी करायची? फ्राय बी करू थोडी, भाजी बी करू थोडी, दोन्ही बी करू. म्हणजे आता ज्युनियर संघाच्या आजी आजोबाला मासे खाऊ घालतात म्हणा? खाऊच घालायचे, घालतात नाही. लोक सकाळ सकाळ नाश्त्याला पोहे करते, उपीट करते. मी तर विसरलोच की आम पुन्हा आज रविवार आहे. चला उरका, तुम्ही घरातलं काम करा, तर मी धुवून येतो मासा. तुला आयच बसून द्यावं लागत या. उरक राजा लवकर लवकर पाहुण जेवला का जाके का. आमच्या इथं असं पाहुण्यांचं स्वागत असतं या. सकाळ सकाळी एक मासा आणलाय, मस्त पैकी धुवून दिलाय. आता एकीकडे मासा तळते, एकीकडे भाकरी चालू आहेत. अजून भाजीचं सामान तयार केलंय, भाजी करायची राहिली. या मासे खायला बघा, हे मासे तळलेले कसे भजे तळल्यासारखे दिसायचं नाही जरत. बघा आमची बाळा तीन बाई कशी बाहेर येऊन बसली, आटली अटली, अंगामध्ये स्वेटर घातलंय, कानाला पॅक बांधलंय. बघा आमच्या बाळा तीन बाईचं कसं आहे राहणं बाळातमीचं. कानाला नको, अंगात नको, काही नको. तिला वाटतंय असं की माझं काहीच नाही. अगं फिराव म्या धंदा ना बाहेर. आता शी कुठली आता चहा पाणी द्यावा लागल. 10 वाजले का? इकडे मामीला चहा पाणी दिले का? नाही, त्यांचं सगळं झालंय. चहा चावून गेला का? गिळून प्याला. चावून गिळला मला. चावून मी प्याला आणि गिळून मी काय खाल्ला? चावून खाल्ला. बरं कर का लवकर. मित्रांनो, तुम्हाला मी सकाळीच म्हणलं होतं का नाही, आमच्या इथं ना नाश्त्याला सकाळ सकाळ पोहे तसलं काही नसत या. हो का पाहुणे आले तू डायरेक्ट मासे आणायचे. त्याच्यामुळे ना हे आम्ही माशात आहोत. म्हणजे पाहुण्याने दुसऱ्या दिवशी जावंच नाही, माशात खावी. पण ही आपल्या गावची परंपराच आहे. माणसं फक्त येतात कशामुळे पाहुणे? ती बी आपल्या गावचं माणसं धरण आहे, त्याच्यामुळं ताजे ताजे स्वच्छ मासे भेटतात. नकोशी जेवढं तोंडला आता पाणी सुटायला असेल तिकडे बघून. तिकडे आईची काय धावपळ चालू आहे किंवा? आंघोळ घालायला म्हणलं तर पूजा म्हणायली त्याचा आज जन्मला दिवस आहे, मग म्हणलं राहू उद्या घालू.
म्हणतात का आज वाढदिवस करायचा असते का? नाही नाही, आता निघालाय महिन्याला वाढदिवस करायचा, तसं काय एवढं सांगा. सव्वा महिन्याचा आंघोळ घालायची नसती जन्मलेल्या दिवशी असा नियम असतो. सव्वा महिना झालं तुला? सव्वा महिना झाल्याशी बंद करायची नाही. सव्वा महिना घालायची नसती असं म्हणायची. म्हणजे जन्मलेल्या दिवशी घालायची नसती फक्त असं म्हण की मग. जन्मलेल्या दिवशी आंघोळ घालायची नाही. मग त्याचं कारण काय? आता काय परंपरा आली मागून आता कारण काय मला तरी कळतंय. आता जी रूढ आली ती आता ती आपण बघायची आणि करीत राहायचं. आता मी जी करते ती उद्या सुनायला बी हीच करायला पाहिजे. जुन्या माणसांनी काढलेलं आहे बघा की आता जुन्या माणसांना चलविलंय तेवढं आपण बी चालवायचं. जी जी असल ती ती विचार पद्धत काय पाहिजे कुठ्या काय केलं पाहुणला खायला? माशाची फ्राय व्हायली, माशाची भाजी झाली, फ्राय व्हायली, भाकरी व्हायली, भाजी राहिली करायची. आमच्याकडे पोहे आणि पिवे तसलं काय नसतंय. हा हलका धान्य खायचं बरं का मंडळीनं. गावाला तळ आहे, मांजरा प्रकल धने गावाला तळ आहे, मोठं तळ आहे. मासे बिशे मरणाचे असते. आम्ही ती कुठं पोहे आणि फिवे हे असलं काय करीत नाही. पहिलं नाश्त्याला काय असतंय? मासे ससे आणायचे, फ्राय करायची, भाजी करायची, भाकरी करायच्या दणदण आणि खाऊ पिऊ घालायच्या पोटाला पोटभर. ती काय इतकुले इतकुले पोहे द्या इतकुल्या डिश मध्ये आणि ती चमचे द्या त्याच्यामध्ये. अर्जीब खाय आणि पडजीब बोंबलत जाय. दोन तीन वाजोस्तर पुन्हा वाट बघत बसायचं केव्हा यावा येते. दोन तीन वाजोस्तर वाट बघत बसावं, आणाला किलम्या देत बसावं, जांभळ्या देत बसावं. काय लावली काय नाही पावड्याला केलेलं करायले सांगायला लागले. मी बिहारी का मी आहे का? तुला वाटलं का मी भी मिसऱ्याला भिडून लावीन? फ्राय केली का? फ्राय हो. टेस्टिंग पावडर आलं का? कशी कशी लागती? तिच्या आता बघा तोंडातून लाल गळाली असेल खाली. पाणी सुटलं असेल एवढं लिकरू काय अनावर लगे हे आहे का बर सांगायला. तुम्ही खाऊ बाबा बरले बोल बचन हा नको आंघोळ पिंगुळ घाल जुनिअर. जन्मलेला वार आहे आज, त्याला आंघोळ नाही पिंगुळ नाही काही नाही. जन्मलेल्याचा वार त्याचा काही संबंध असतोय ते परंपरा आलेली असती. आता महिन्याला बड्डे कोण करायचं म्हणले? तुमचे महिन्याला कशाला 8 दिवस कसं करायचं? 8 दिवस झाले निघाले निघाले. आता बड्डे करा नाही तर काय करा. वर्षाच्या वर्षाला केला तर केला नाही तेल लावत गेलं. आठवड्याला महिन्याला बड्डे मानल्यावर चांगला कार्यक्रम लागत होते. पटापट लवकर भाजी करा ते पाहुणे भूक भुकेले असतील. फ्राय बघ कशी तळायला लागली तिकडे दाखव. जनेगावचे स्पेशल मच्छी फ्राय खायला आलेले आहे. काय की तळ मांजरा प्रकल जनेगाव तळ आहे. प्रकल 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 नाही माझं सगळं पब्लिक ऐकते. त्यांना कार्यक्रम माहित आहे की जुन्या पद्धतीची आई आहे, अडाणी आहे, गरीब आहे, शिकलेली नाही, सवारलेली नाही, आपल्या बाजार आहे आमिर आहे. दोन दिवस आहेत आपले थायलंडचे शिक्षणदार आणि डोक्यात आंगर भरा का नाना काय करायला मधी नाही गेले तिकडे बोलत नाही नाही गेले तिकडे गेले वास गेले असेल काय चारा पाणी करायला. एकदा गाजवा लग्न पुन्हा वाजवा हा हे डायरेक्ट रिकाम देत ना. मंडळी न आता फ्राय करून झाली, भाजी करून झाली, आता पाहुणे रावळे जेवाय बसलेत सगळे. बघा सांगा पाहुणे रावळे न घरच्या बी माणसानं भाजीची कशी काय टेस्ट झाली कशी नाही मला बी कळू द्यायचा केलेलं. कशी झाली भाऊ माशाची भाजी फ्राय कशी झाली काय नाही? दोन्ही एकदम नंबर येत आहे. फ्राय चांगली भाजी चांगली आहे. बर बर असं सांगा ना म्हणजे कळालं बी पाहिजे ना. भाजी कशी आहे बघू द्या. बघा की हो का दाखवा दाखवा कसं वाढलोय.
बघा हो का भाजी मच्छी फ्राय तिकडे माशी तळे तर तीनच पीस राहिलेच आता सगळ्याला देऊन कसे राहतील त्या डेकवर इकडे हाय दोन खाल्ले का सगळ्यांना आता कवर राहिलो काय माहिती आहे आता काय तिथं खेटली वायची होते का काय हाय नमस्कार मित्रांनो आमच्या धने गावच्या आतळ्याची फेमस माशी बरेच लांबून लोक आमच्या धने गावात मासे खायला येतात तुम्ही पण या कधी आईच्या हातचं तुम्हाला पण खायला भेटल चुलीवरचं स्वच्छ आणि निर्मळ जेवण माशाची फ्राय माशाची भाजी मस्त बाजरीची भाकर तुम्ही पण खायला या जेवणातला वेळ काढून या आम्ही तुमची वाट बघतो आतुरतेनं आणि अशा पद्धतीने आता आमचं जेवण चालू मित्रांनो सुनबाई सुनबाई सांगा काय दादू लईच मासे इकडे चालू आहेत या मित्रांना मासे खायला सगळे झाली मग भाजी चांगली झाली चालू मी चोरून खायला म्हणा चोरून खायला बरं इकडे इकडे कसं आहे नंबर एक फॅन कसा आहे आता बोलण्याकडे कमी लक्ष जरा जरा खाण्याकडे लक्ष जास्त जरा सगळ्यांना एकदा बाय बाय सगळ्यांनी एकदा जेवण करा यायचे हातच जेवण करा या सगळेजण धन्यवाद सांगितलं नाही म्हणतात अजून जेजेटीच्या वाटल्या होत्या